माझे नाव कल्पना आहे. माझी 17 वर्षाची मुलगी आंधळी होती, त्यामुळे मला खूप काळजी वाटायची. आम्ही तिला सगळ्या ठिकाणी घेऊन फिरलो, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. एके दिवशी माझ्या वहिनीने मला एका 70 वर्षाचा तांत्रिक बाबाबद्दल सांगितले, जे खूप प्रसिद्ध होते. जेव्हा मी माझ्या मुलीला तांत्रिक बाबाकडे घेऊन आलो होतो, तेव्हा तो म्हणाला, उद्या संध्याकाळी तू तुझ्या घराचा दरवाजा उघडा ठेव, मी तुमच्या मुलीसाठी औषध घेऊन येईल. मी त्यांचा ऐकून माझ्या घराचा दरवाजा उघडा ठेवला. बाबा आमच्या घरी आले तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. ते आले आणि त्यांच्या पिशवीतून 2 पुड्या काढून आम्हाला दिल्या आणि सांगितले, हे पाण्यात मिसळून पिऊन घ्या, त्यानंतर तुमची मुलगी बघायला लागेल. आम्ही आनंदाने ते औषध पाण्यात मिसळून पिऊन घेतले. औषध प्याल्याबरोबर आमच्या डोळ्यासमोर अंधार दिसू लागला आणि आम्ही बेशुद्ध झालो. आम्ही डोळे उघडताच आमची मुलगी आमच्या समोर अत्यंत वाईट अवस्थेत होती. हे पाहून आम्हाला धक्काच बसला. माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण अजूनपर्यंत मला मूल झाले नाही. मी अनेक डॉक्टरांचा उपचार करत होते आणि लग्नाच्या 6व्या वर्षी मी प्रेग्नेंट झाली. माझ्यासाठी ही खूप मोठी आनंदाची गोष्ट होती आणि माझ्या आनंदाला सीमा उरली नव्हती. मूल होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते. माझ्यावर अनेक डॉक्टरांनी उपचार केले होते. या काळात मला माझ्या पतीने कायम साथ दिली होती. माझे पती खूप चांगले व्यक्ती होते. त्यांनी नेहमीच माझी काळजी घेतली. पण माझ्या सासरचे लोक मूल होत नव्हते म्हणून मला सतत टोमणे मारत होते. ते लोक मला वांज समजत होते. या गोष्टीने मी खूप कंटाळले होते. मी हिम्मत गमावली होती आणि माझ्या पतीला सुद्धा सांगितले होते की तुझी इच्छा असेल तर तू पुन्हा लग्न करू शकतोस. मी तुला मुलाचे सुख देऊ शकणार नाही, पण त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. आपल्याला मूल होईलच, पण दुसरं लग्न करूनही मूल झालं नाही तर मी काय करणार. शेवटी देवाने माझी इच्छा पूर्ण केली. 6 वर्षानंतर मला एक सुंदर मुलगी झाली. माझे पती आणि मी खूप आनंदी होतो. जसं माझ्या आयुष्यातले सगळे दुःख विसरून गेले. मी दिवसभर माझ्या मुलीला मिठीत घेत असे. माझे पतीही आमच्या मुलीला खूप लाड करायचे. मी माझ्या मुलीला नेहमी महागडे कपडे घालायची आणि तिला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट घरात होत्या. माझ्या मुलीचे बालपण खूप चांगले गेले होते आणि मग तिचं 4थं वर्ष सुरू झालं. पण तिने अजूनपर्यंत स्वतःच्या हाताने खेळण्या उचलल्या नाही. तिच्या समोर आम्ही काही केले तर ती काही हावभाव करत नव्हती. मी परीची आई असल्यामुळे सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायची. पण आजूबाजूच्या बायका पुन्हा पुन्हा येऊन मला जाणीव करून देत की तुमची मुलगी 4 वर्षाची आहे, तरीही ती काहीही हावभाव करत नाही, कारण तिच्या वयाची सगळी मुलं बाहेर खेळतात. पण माझी परी कधीच खेळायला जायची नाही आणि या गोष्टीची मला खूप काळजी वाटू लागली. पण आजपर्यंत मी माझ्या वेदना कोणाला सांगू शकली नाही, कारण मी अशा वस्तीत राहत होती की जिथे एखाद्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता असेल तर त्याला तेच नाव दिले जायचे. नुसता विचार करूनच मी थरथर कापत होती की लोक माझ्या मुलीला आंधळी म्हणतील. या गोष्टीचा विचार करूनच मन दुखी होत होते. माझ्या पतीलाही हे चांगलेच लक्षात येते. ते मला म्हणायचे, काय कल्पना, तू नेहमी इतकी काळजीत का दिसतेस? माझ्या पतीने मला विचारल्यावर मला अश्रू अनावर झाले. मी समीरला म्हणाली की आपली मुलगी 4 वर्षाची झाली आहे, पण तिला अजून काहीच का दिसत नाही? शेजारच्या बायका मला घाबरवतात आणि विचित्र गोष्टी सांगतात. कदाचित आपली मुलगी आंधळी आहे. मलाही तसंच वाटायला लागलंय, कारण माझी मुलगी इतकी मोठी झाली आहे की तिला अजून काहीच दिसत नाहीये. तो माझ्याकडे बघून म्हणाला, कल्पना, तुला काय झालं आहे? तू खरंच वेडी झाली आहेस का? मला माहीत नाही की तू किती दिवस एकटी या गोष्टी सहन करत आहेस. जर तू मला सांगितले असते तर आपण याच्यावर काहीतरी तोडगा काढला असता. मी पटकन म्हणाली, मग सांगा ना, तुम्हाला कोणता उपाय सापडला आहे? समीर म्हणाला, मी उद्या ऑफिसला जाणार नाही. आपण दोघे आपल्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. शहरात खूप चांगले डोळ्यांचे डॉक्टर आहेत. तू बघ, माझ्या मुलीची दृष्टी परत येईल आणि तिलाही दिसू लागेल. डॉक्टर सर्व तपासण्या करतील आणि आपल्या मुलीला काय प्रॉब्लेम आहे ते सांगतील. समीरचे बोलणे ऐकून मला आनंद झाला. पण तरीही एक गोष्ट मनात येत होती
की समीर, जर डॉक्टर म्हणाले की आपली मुलगी जन्मापासूनच आंधळी आहे तर आपण काय करणार? समीर म्हणू लागला की आपण काही करणार नाही, देवाच्या कृपेने आपण देवाचे आभार मानू की त्याने आपल्याला मुलगी दिली, आणि तुला माहीतच आहे की किती वर्षांनी आपल्याला मुलगी झाली आहे ज्याच्यासाठी आपण इतके तरसत होतो। आता तिच्यात काही दोष असेल तर ती सुद्धा देवाची इच्छा असेल, आणि हो, प्रत्येक परिस्थितीत आपण आपल्या देवाची इच्छा स्वीकारावी। माझ्या पतीचे म्हणणे मला पटले, मी मान हलवली आणि मी स्वयंपाकघराच्या कामात व्यस्त झाली। स्वयंपाकघरात काम करताना मी हेच विचार करून काळजीत होती की माझी मुलगी जन्मापासूनच आंधळी तर नाही ना। मी दिवसभर काही खाल्ले नव्हते, टेन्शनमुळे मला बरं वाटत नव्हतं आणि रात्री नीट झोपही येत नव्हती। माझं माझ्या मुलीवर खूप प्रेम होते, माझ्या मुलीच्या भावी आयुष्याची मला नेहमीच काळजी वाटत होती। ती अशीच राहिली तर तिचं भविष्यात काय होईल, तिचं लग्न कसं होणार आणि तिला अशा अवस्थेत कोण स्वीकारणार, आणि देवाला प्रार्थना करत होती। माझी मुलगी स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी देवाला विनवण्या करत होती आणि तिला कोणतीही मोठी समस्या असू नये। सकाळी जेव्हा मी उठली तेव्हा माझं प्रचंड डोकं दुखत होतं, रडल्यामुळे माझे डोळेही सुजले होते। दवाखान्याचा विचार मला कुठल्या तरी मोठ्या समस्येकडे नेले जात आहे असे वाटले। आता सकाळचे 11 वाजले होते। माझे पती म्हणाले की मी माझ्या मुलीसाठी शहरातील सर्वात मोठ्या डॉक्टरांकडून सर्व माहिती आणली आहे, तू लवकर तयार हो आणि परीची पण तयारी कर, आपण डॉक्टरांकडे जातोय। माझी मुलगी खूप चांगली होती, तिने मला कधीच त्रास दिला नाही, डोळ्यांनी दिसत नसतानाही मी तिला सांगितल्याप्रमाणे ती करत असे आणि ती तिच्या खेळण्याशी खेळत राहायची, सर्व काही महसूस करत होती। ती वस्तीतील इतर मुलांसारखी जिद्दी नव्हती। मी माझ्या मुलीला छान फ्रॉक घालून दिला, फ्रॉक घालून ती खूप छान दिसत होती आणि मी पण तयार झाली। त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी माझ्या मुलीच्या डोळ्याची पूर्ण तपासणी केली होती। तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, तुमच्या मुलीला काही प्रॉब्लेम नाही, तुमची मुलगी जसजशी मोठी होईल तसतशी तिची दृष्टीही सुधारेल, काही मुलांचे डोळे कमकुवत असतात त्यामुळे ते थोडे उशिरा पाहू लागतात, काळजी करू नका, तुमच्या मुलीची दृष्टीही परत येईल, तुम्ही फक्त तुमच्या मुलीची काळजी घ्या। मी सध्या काही औषधे देतो, तुमच्या मुलीची दृष्टी हळूहळू स्पष्ट होऊ लागेल। याशिवाय आमच्याकडे अनेक सुविधाही उपलब्ध आहेत, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या मुलीला आमच्या नेत्र केंद्रात पाठवून तिचे प्रशिक्षण घेऊ शकता। तुम्ही तुमच्या मुलीला दर आठवड्याला आमच्या दवाखान्यात घेऊन याल, तुमच्या मुलीला हळूहळू दिसू लागेल। डॉक्टरांचे ऐकून माझ्या खांद्यावरून कुणीतरी खूप मोठं ओझं काढून टाकल्यासारखं वाटलं। मला खूप आनंद झाला आणि आशेचा किरण दिसू लागला, म्हणून मी माझ्या पतीला म्हणाली, आम्हाला शॉपिंग मॉलमध्ये घेऊन चला, मला परीसाठी छान कपडे घ्यायचे आहेत। आणि मग माझ्या मुलीला खूप छान छान कपडे घेतले, तिच्यासाठी काही खेळण्याही घेतल्या होत्या, तिने तिच्या इच्छेने खेळण्यांवर हात ठेवला होता आणि निवडल्या होत्या। परीचा जन्म झाल्यापासून मी स्वतःकडे लक्ष देणे सोडून दिले होते, मला नाही चांगली राहण्याची हौस होती नाही खाण्याची, मी स्वतःकडे फार कमी लक्ष देत होती, फक्त मला माझ्या पतीची आणि मुलीच्या आनंदाची काळजी होत असायची। सध्या मी खुश राहत होती कारण डॉक्टरांनी माझे टेन्शन थोडे कमी केले होते। अशा रीतीने वेळ जात होता, त्या डॉक्टरांकडे आम्ही खूप पैसे खर्च केले, त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही ज्या टेस्ट करायला सांगितल्या त्या आम्ही केल्या, हाच विचार करून की कदाचित आमच्या मुलीची दृष्टी परत येईल। पण हळूहळू आमची मुलगी आता 7 वर्षाची झाली होती आणि तिला अजून काही दिसत नव्हते। मी समीरला सांगितले की आता आपण आपल्या मुलीला या डॉक्टरांकडे बिलकुल घेऊन जाणार नाही, आपण आपल्या मुलीला दुसऱ्या चांगल्या डॉक्टरांकडे दाखवू। मग असे झाले की आम्ही शहरातील एकाही डॉक्टरांना सोडले नाही आणि आम्हाला कोणी दुसऱ्या शहरातील डॉक्टरांचा सल्ला दिला तरी आम्ही आमच्या मुलीला तिथे घेऊन जात होतो, पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला निराशेशिवाय काहीच हाती आले नाही। त्यानंतर आमच्या एका नातेवाईकांनी आम्हाला सुचवले की तुम्ही डॉक्टर सोडून होमिओपॅथी डॉक्टरांना दाखवावे। एका मुलालाही अशाच प्रकारे दिसू लागले होते, तो डॉक्टर खूप चांगला आहे, तुम्ही बघा तुमच्या मुलीलाही दिसू लागेल। आता मला एक नवीन वाट दिसू लागली होती आणि मी त्या वाटेकडे चालू लागले। आमची अनेक वर्ष अशाच प्रकारे वाया गेली
आणि मग आम्ही आमचा पैसा वेद आणि तांत्रिक लोकांवर उधळायला लागलो। आणि असेच करून माझी मुलगी 14 वर्षाची झाली होती, पण अजूनपर्यंत तिला काहीच दिसत नव्हते। पतीचा सगळा पगार आम्ही उपचारावर खर्च करायचो, त्यामुळेच आम्हाला आमच्या म्हातारपणासाठी बचतही करता आली नाही। माझी मुलगी हळूहळू मोठी होत होती आणि ती इतकी सुंदर दिसत होती की मला मनापासून तिच्याकडे पाहण्याची भीती वाटत होती की माझ्या मुलीला माझीच नजर नको लागायला। आमच्या शेजारचे लोकही माझ्या मुलीच्या सौंदर्याचे कौतुक करायचे आणि सगळे म्हणायचे की कल्पनाची मुलगी परी खूप सुंदर आहे, जर या बिचारी मुलीचे डोळे चांगले असते तर तिच्या घरी आधीच लग्नासाठी स्थळ यायला लागले असते। लोकांच्या या गोष्टी ऐकून मन जळत होते। माझं वय जास्त नव्हते, पण जास्त टेन्शन घेतल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आणि मला पुरळ येऊ लागले। एके दिवशी आमचा खूप विचित्र अपघात झाला। एक दिवस आम्ही आमच्या मुलीसोबत एका वेदाला गेलो होतो। त्याने माझ्या मुलीला काहीतरी खायला दिले आणि म्हणाले, तुमच्या मुलीला काही दिवसांनीच दिसू लागेल। आम्ही वेदजींची फी दिली आणि परत यायला निघालो। आणि बाहेर आल्यावर एक विचित्र अपघात झाला। आमच्या समोर एक 17 वर्षाचा मुलगा सायकल चालवत होता। एका भरधाव कारने त्याला धडक देऊन पुढे निघून गेली। त्यात तो मुलगा जमिनीवर पडला आणि त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली। डोक्यातून रक्त वाहत होते। समीर त्या मुलाकडे धावला। त्याने जवळपास उभ्या असलेल्या अनेकांना मदतीसाठी हाक मारली, मात्र कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते। मोठ्या कष्टाने एका रिक्षावाल्याने त्या मुलाला दवाखान्यात घेऊन जायला तयार झाला। आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो। डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले। मग मी माझ्या मुलीला घरी घेऊन आली होती, तर समीर रात्रभर हॉस्पिटलमध्ये त्या मुलासोबत राहिला। जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने सांगितले की मुलाची प्रकृती खूप गंभीर आहे आणि तो कोमात गेला आहे, आणि त्या मुलाकडे अशी कोणतीही वस्तू नव्हती ज्याद्वारे त्याची ओळख पटू शकेल किंवा त्याच्या कुटुंबाला त्याच्याबद्दल माहिती दिली जाऊ शकेल। मी त्या मुलासाठी प्रार्थना केली, माहीत नाही हा मुलगा कोणत्या अभागी आईचा मुलगा आहे, त्याची आई त्याच्यासाठी किती काळजीत असेल। काही दिवस माझे पती असेच दवाखान्यात जात राहिले आणि मुलाचा उपचार करून 1 महिना झाला होता। तो थोडासा बरा झाल्यावर माझ्या नवऱ्याने त्याला आमच्या घरी आणले। मुलाचे डोके पट्टीने झाकलेले होते। मी माझ्या पतीकडे रागाने पाहिले तर तो त्या मुलाला गेस्ट रूममध्ये सोडून आले होते आणि म्हणाले, कल्पना, या मुलाला शुद्धी तर आली आहे पण त्याची स्मरणशक्ती हरवली आहे। डॉक्टरांनी सांगितले आम्ही त्याला डिस्चार्ज देतो आणि हळूहळू त्याचे उपचार चालू राहिल्यास त्याची स्मरणशक्तीही परत येईल। मला तोपर्यंत त्याला इथे आणण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नव्हता। तो बिचारा कुठे जाईल? आजपर्यंत त्याच्या घरातील कोणी आलेले नाही, कदाचित त्याला कोणी शोधण्याचा प्रयत्नही केला नाही। मला या मुलाची खूप काळजी वाटत होती म्हणून मी त्याला माझ्यासोबत घेऊन आलो। या मुलाला त्याचे नाव आठवले आहे, त्याने त्याचे नाव राजू सांगितले आहे। माझा नवरा खूप अस्वस्थ दिसत होता, तरीही मी त्याच्याकडे पाहून म्हणाली, समीर तुम्हाला माहीत नाही का आपली मुलगी तरुण आहे? तर तो म्हणाला की सध्या हा मुलगा आजारी आहे, तो बरा होईपर्यंत मी त्याच्यासाठी काहीतरी जागा शोधून घेईन। मी मान हलवली। मलाही त्या मुलाची अवस्था पाहून वाईट वाटले, म्हणूनच मी पण त्याची काळजी घ्यायला लागली होती। तो खूप प्रेमळ मुलगा होता आणि मी त्याच्याकडे बघून विचार करत होती की जर देवाने मला अजून एक मूल दिले असते तर आज माझे कुटुंब पूर्ण झाले असते, कदाचित माझा मुलगाही त्याच्यासारखाच असता। मी त्याच्यासाठी कोणतेही काम केले की तो हसून मला धन्यवाद म्हणायचा। आणि जिथे माझी मुलगी परीचा प्रश्न आहे, तर त्या मुलाने माझ्या मुलीकडे वर मान करून कधीच पाहिले नाही। त्याच्या प्रामाणिकपणाने मी खूप प्रभावित झाली। असाच 1 महिना निघून गेला आणि हा मुलगा पण हळूहळू चालायला लागला होता। मी माझ्या खोलीत TV पाहत होती आणि त्यावेळी माझी मुलगी झोपली होती। तेवढ्यात तो मुलगा माझ्या खोलीत आला आणि मला म्हणाला, आंटी मी तुम्हाला काही विचारू का? मी म्हणाली, हो हो नक्कीच विचार ना। तर तो म्हणाला, आंटी मला असे का वाटत आहे की तुमची मुलगी पाहू शकत नाही? तुम्हाला वाटत नाही का तुमची मुलगी एवढी मोठी झाली आहे की तिच्या दृष्टीसाठी तुम्ही काहीतरी करायला हवे? राजूचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले। मी त्याला म्हणाली, बेटा माझी मुलगी आंधळी आहे
आणि ती बघू शकत नाही हे ऐकून राजूचे डोळे हुगडेच राहिले. मी म्हणाली की ती 4 वर्षाची होती तेव्हापासून मी तिच्यावर उपचार करत आहे. आता ती 15 वर्षाची झाली तरी काही फायदा झालेला नाही. त्याने मान हलवली आणि म्हणाला, आंटी, जेव्हा उपचार करून काही फायदा झाला नाही तेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचे उपचार अजून का बंद केले नाहीत? जर तुम्ही ती देवाची इच्छा मानून ती स्वीकारली असती तर कदाचित तुम्हाला आतापर्यंत शांती मिळाली असती. राजूचे हे शब्द ऐकून मला खूप राग येऊ लागला आणि मी त्याला ओरडून म्हणाली, तुझी हिम्मत कशी झाली असं बोलण्याची? परी माझी एकुलती एक मुलगी आहे. मी माझ्या मुलीवर मरेपर्यंत उपचार करत राहीन जोपर्यंत ती बरी होत नाही. आणि ती तर माझी मुलगी आहे, पण आम्ही तुमच्यासारख्या अनोळखी व्यक्तीचाही उपचार करत आहोत. आणि एवढेच नाही तर आम्ही तुला आमच्या घरात राहण्यासाठी जागा दिली आहे आणि तुझ्यासोबत आपुलकीने वागत आहोत जसे तुझे आई वडील वागतात. तुला कदाचित आठवत नसेल, कारण आम्ही पाहिले होते तुला एक भरधाव येणाऱ्या कारने आमच्या डोळ्यासमोर धडक दिली होती आणि तुला वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते आणि तुझ्या जगण्याची कोणतीही शक्यता नव्हती. माझ्या नवऱ्याने तुझी मदत केली तर आम्ही तुला तिथेच मरायला सोडून यायचं होतं का? आणि आता तुझी स्मरणशक्ती गेली आहे आणि आम्हाला माहीत नाही की तुझा उपचार किती दिवस चालेल. मग ही देवाची इच्छा आहे असे समजून तुझे उपचार थांबवून देऊ आणि तुला आमच्या घरातून हाकलून देऊ? माझी तरुण मुलगी घरात असतानाही आम्ही तुला आमच्या घरात राहण्यासाठी जागा दिली आहे. राजूचे शब्द माझ्या मनाला खूप टोचले होते, कारण जे शब्द राजू आज माझ्याशी बोलला होता असं आजपर्यंत मला कोणीच असे बोलले नव्हते. आणि मग तो अनोळखी मुलगा ज्याला या गोष्टीची बिलकुल कल्पना नव्हती की मी माझ्या मुलीला पाहून मला किती दुःख आहे आणि मला कोणत्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, तो मला असं कसं बोलू शकतो. मला इतका राग आला की मी विचार न करता बोलतच राहिली. राजूच्या चेहऱ्याचा तर रंगच उडाला होता. तो म्हणाला, आंटी, माझा उद्देश तुम्हाला दुखवण्याचा नव्हता. जर माझ्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटले असेल तर मी तुमची माफी मागतो. मी पूर्वीपेक्षा बरा झालो आहे आणि जिथे माझी स्मरणशक्तीची गोष्ट आहे तर तीही हळूहळू परत येईल, पण तोपर्यंत मला तुमच्यावर ओझे व्हायचे नाही. मला इथून जावंच लागेल. मला माहीत आहे की तुम्ही लोक इज्जतदार आणि चांगल्या वस्तीत राहतात आणि तुम्हाला एक तरुण मुलगी देखील आहे. लोकांना बदनामी करायला वेळ लागत नाही, म्हणूनच मी इथून जात आहे. मी इथून काकांच्या समोर जाऊ शकत नाहीतर ते मला थांबवतील आणि मला जाऊ देणार नाही. तुम्ही त्यांना माझ्या वतीने धन्यवाद सांगा. जर मला आयुष्य असेल तर मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमच्यासोबत राहून मला खूप छान वाटले, असं म्हणत राजू उठला आणि निघून गेला. मी अजूनही रागातच बसली होती की राजू मला असं का म्हणाला होता की मला माझ्या मुलीची मजबुरी देवाची इच्छा मानून ती स्वीकारावी. त्याने मला सात्वन का दिले नाही आणि हे का सांगितले नाही की आंटी, तुमची मुलगी एक ना एक दिवस बरी होईल आणि तुझ्यासारख्या आईचा अभिमान आहे जिने अजून हिम्मत हारलेली नाही. तू अशी आई आहेस जिने स्वतःची काळजी घेतली नाही आणि आपल्या मुलीच्या उपचारात कोणतीही कसर सोडली नाही. मी सगळ्या गोष्टीचा विचार करत रडत राहिली. माझी मुलगी काही वेळाने उठली आणि थोडी काळजीत दिसत होती. मी तिला विचारले, काय झाले? तर ती म्हणाली, आई, असं वाटतं राजूदादा घरात नाहीये. राजूदादा कुठे गेला? आणि तो घरीच आहे तर माझ्याशी का बोलत नाही? मी परीला म्हणाली, बेटा, तू आराम कर, तो इथेच कुठेतरी असेल. मी याकडे दुर्लक्ष करून माझ्या कामात व्यस्त झाली. माझी मुलगी मग मला राजूबद्दल वारंवार विचारू लागली. म्हणून मी तिला सांगितले की बेटी, त्याची तब्येत आता बरी झाली होती म्हणूनच तो त्याच्या घरी निघून गेला. आता तो कधीच आपल्या घरी येणार नाही. मला जाणवले की माझी मुलगी अचानक उदास झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि ती मला म्हणाली, आई, राजू दादाला असं आपलं घर सोडून जायला नको होते आणि तो मला भेटूनही गेला नाही. माझी मुलगी त्याच्याशी जोडली गेली होती कारण तो माझ्या मुलीशी बोलायचा, असे म्हणत माझी मुलगी तिच्या खोलीत गेली. ती गेल्यावर मी भानावर आल्यासारखी वाटत होती. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. कळत नाही मी त्या मुलासोबत एवढी मोठी गोष्ट कशी केली की त्याने माझे घर सोडले होते
आता माझ्या पतीला हे कळले असते तर तो माझ्यावर खूप रागवला असता आणि राजूच्या जाण्यामुळे माझी मुलगीही उदास झाली. मी खूप अस्वस्थ झाली होती. माझे पती संध्याकाळी ऑफिसमधून घरी आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम राजूबद्दल विचारायला सुरुवात केली. मी घाबरली आणि म्हणाली की राजूची स्मरणशक्ती परत आली होती म्हणून तो त्याच्या घरी निघून गेला. माझ्या पतीच्या डोळ्यात तक्रार स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, कल्पना, मला राजूकडून ही अपेक्षा नव्हती, तू तर त्याला काही बोलली नाहीस ना. मी घाबरली आणि माझी नजर चोरू लागली. समीर म्हणाला, कल्पना, मला तो मुलगा खूप आवडू लागला होता. असं वाटत होतं जणू तो माझाच मुलगा आहे. पण हे चांगलं झालं की बरा झाला. तसंही त्याला एक ना एक दिवस त्याच्या घरी जायचेच होते. बस मला त्याच्याकडून एकच तक्रार राहिली की शेवटच्या वेळी तो मला भेटूनही गेला नाही. देवाच्या कृपेने तो जिथे असेल तिथे आनंदी राहो. नवऱ्याकडून उठून मी स्वयंपाकघरात आली. असेच काही दिवस गेले. त्यानंतर समीर माझ्याशी राजूबद्दल बोलला नाही कारण त्याची खूप चांगली सवय होती की तो मला कधीच अपमानित करायचा नाही. नेहमी माझ्या चुका माफ करायचे आणि दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करायचे. पण आतून मी राजूसाठी खूप टेन्शनमध्ये आली होती. तो खूप चांगला मुलगा होता. त्याच्या वागण्यावरून तो सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातला वाटत होता. राजू गेल्यानंतर परीही खूप शांत शांत राहू लागली होती आणि मी तिची ही अवस्था चांगली बघत होती. आता घरात खूप शांत वातावरण होते. एके दिवशी माझ्या नवऱ्याची धाकटी बहीण आमच्या घरी आली होती. ती दुसऱ्या शहरात राहत होती त्यामुळे ती आमच्या घरी 2 दिवसासाठी आली होती. आज तिचा जाण्याचा दिवस होता. संध्याकाळी 4:30 ती तिच्या घरी जाणार होती. ती मला म्हणाली की वहिनी, तुम्हाला माहीत आहे का, आमच्या शहरामध्ये राहणारा एक तांत्रिक बाबा तुमच्या शहरात आला आहे आणि तो लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी इथे आला आहे. त्यांचे वय आणि अनुभव खूप जास्त आहेत. तो लोकांचा इतक्या चांगल्या पद्धतीने इलाज करतो की निराश झालेले लोकही त्यांच्याकडून अपेक्षा करतात. मुके बोलू लागतात आणि आंधळे बघू लागतात. तो थोडे जास्त पैसे घेतो पण चांगले काम करतो. आणि असेही, तुम्ही तुमच्या मुलीवर खूप पैसे खर्च केले आहेत, परीवर तुम्ही अजून उपचार सोडलेले नाहीत. मला आशा आहे की तांत्रिक बाबांच्या उपचाराने आपली परी देखील बघायला लागेल. माझ्या नंदेचे बोलणे ऐकून मला आनंद झाला आणि मला आशेचा किरण दिसू लागला होता. असे वाटत होते की खूप दिवसाच्या अंधारानंतर काहीसा प्रकाश दिसू लागला आहे. मी म्हणाली, अनिता, खरंच तो तांत्रिक बाबा इतका चांगला आहे की माझी मुलगी बरी होईल आणि ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहू लागेल. ती म्हणाली, वहिनी, त्या तांत्रिक बाबाची आमच्या शहरात खूप चर्चा आहे आणि तो इथे फक्त 1 महिन्यासाठी आहे. तो इथून जाण्यापूर्वी त्याचा लाभ घ्या आणि नक्कीच आपली परी त्यांच्याकडून ठीक होईल. तुम्हाला माहिती आहे, माझ्या जावेला सुद्धा मूल होत नव्हते. लग्नानंतर 7 वर्षांनी तांत्रिक बाबाकडून उपचार घेतले तेव्हा तिने 1 मुलाला जन्म दिला. माझ्या नंदेकडून हे ऐकून माझी अपेक्षा वाढली होती. मी त्या तांत्रिक बाबाची सगळी माहिती अनिताकडून घेतली. संध्याकाळी 4:30 माझी ननंद तिच्या पतीसोबत तिच्या सासरच्या घरी गेली होती आणि त्यानंतर माझे पती ऑफिसमधून घरी आले तेव्हा मी त्यांना त्यांच्या बहिणीने सांगितलेल्या तांत्रिक बाबाबद्दल सांगितले. मी माझ्या पतीला सांगितले, समीर, आज अनिता सांगत होती की त्यांच्या शहरातून आपल्या शहरात एक तांत्रिक बाबा आला आहे. त्यांच्या उपचाराने कोणीही बरा होतो. तुम्हीही माझ्यासोबत चला. आपण आपल्या मुलीला त्या तांत्रिक बाबाकडे घेऊन जाऊ. मला त्या तांत्रिक बाबाकडून खूप आशा वाटत होती पण त्या तांत्रिक बाबाबद्दलचं समीरचं वागणं विचित्र वाटत होतं. त्याला हे सर्व आवडले नाही. मी समीरला म्हणाली, पैशाची काळजी करू नकोस. मी माझे दागिने विकेन पण मी माझ्या मुलीवर उपचार करेन. समीर म्हणाला, कल्पना, आजपर्यंत मी कधी पैशाची काळजी केली आहे का? मी तर हाच विचार करून काळजीत आहे की आजपर्यंत आपण आपल्या मुलीला किती औषधे दिली आणि किती प्रयत्न केले पण आजपर्यंत काहीही फायदा झाला नाही. असं नको व्हायला की आपल्या मुलीला भविष्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागेल. मला तर समीरच्या बोलण्यात राजूचा चेहरा दिसू लागला होता. तो अगदी त्यांच्यासारखाच बोलत होता. मी रागाने उभी राहिली आणि समीरला म्हणाली, मला काही माहीत नाही, तू उद्या ऑफिसमधून लवकर येशील आणि मला त्या तांत्रिक बाबाकडे घेऊन जाशील. बस ठरवले आहे मी. म्हटल्याप्रमाणे ते व्हायलाच हवे.
मला चांगलंच माहीत होतं की समीर माझ्या बोलण्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. दुसऱ्या दिवशी ते लवकर ऑफिसमधून सुट्टी घेऊन आले होते. संध्याकाळी 4:30 आम्ही आमच्या मुलीला तांत्रिक बाबाकडे घेऊन गेलो होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज परीही आमच्यासोबत जाण्यास नकार देत होती. म्हणत होती, आई मी माझ्यावर उपचार करून करून थकून गेली आहे, आता मी कुठेही जाणार नाही. माझ्यात ज्या काही कमतरता आहेत त्या मी स्वीकारल्या आहेत, आता मला माझ्याच आधारावर सोडा. माझ्या मुलीचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी हात जोडून तिच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, बेटी आज मला एक शेवटची संधी दे, त्यानंतर मी तुला कुठेही जायला सांगणार नाही. ती माझ्यासोबत यायला तयार झाली आणि आम्ही तांत्रिक बाबाकडे गेलो होतो. तिथे खूप गर्दी होती. असं वाटत होतं की बऱ्याच वेळाने आमचा नंबर येणार आहे. मी माझ्या नवऱ्याकडे बघितले आणि म्हणाली, बघा किती गर्दी आहे, हे सगळे लोक आपला वेळ वाया घालवण्यासाठी इथे आले नाहीत. या लोकांना काही फायदा होतो म्हणूनच इथे आले आहेत. माझे पती देखील एकटक गर्दीकडे पाहत होते. आमचा नंबर यायला अजून बराच वेळ होता, कारण खूप मोठी लाईन होती. 7 होते. मग कुठेतरी आमचा नंबर आला. आम्ही बाबाकडे पोचल्यावर आम्ही परीला पुढे केले आणि त्यांना सांगितले की माझी मुलगी लहानपणापासूनच आंधळी आहे, मला माझ्या मुलीची दृष्टी परत यावी आणि ती हे जग पाहू शकेल. तांत्रिक बाबांनी माझ्या मुलीला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र हसू उमटले. तो हसून म्हणाला, ताई तुम्ही तुमच्या मुलीला योग्य ठिकाणी आणले आहे. तुझी मुलगी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मला तिचा उपचारही खास पद्धतीने करायचा आहे. तुम्ही पाहिले असेल मी सर्व लोकांचा उपचार इथे बोलावून केले आहे, पण तुमच्या मुलीचा उपचार मला तुमच्या घरी येऊन करायचा आहे. मला तुमचा पत्ता सांगा, म्हणजे मी या मुलीवर आरामात उपचार करू शकेन. माझ्या नवऱ्याने त्यांना एका कागदावर आमच्या घराचा पत्ता लिहून दिला होता. बाबांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले, ताई तुमच्या मुलीची दृष्टी लवकरच येईल, त्याच्यानंतर तुम्हाला माझ्याबद्दल सर्वांना सांगावे लागेल, जेणेकरून जास्तीत जास्त लोक माझ्याकडे येतील आणि निरोगी होऊ शकतील. तू उद्या तुझ्या घराचे दरवाजे उघडे ठेव, मी तुझ्या घरी पोहोचेन. मी तिथून खूप आनंदात आली, पण माझा नवरा समीर जरा उदास दिसत होता आणि मला म्हणाला, कल्पना मला हे बाबा बरे वाटत नाही, मला तर चेहऱ्यानेच ढोंगी दिसत आहेत. मी त्याला रागवले आणि म्हणाली, समीर तुम्ही पण ना, त्यांची अशी कोणती कृती पाहिली की तुम्ही त्यांना आधीच ढोंगी मानायला लागले आहेत. तुमचा तर त्यांच्यावर आधीच विश्वास नाही. आता हे असेच चालू राहिले तर आपल्या मुलीचा उपचार कसं होणार? समीर म्हणाला, ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे कर. मी समीरला सक्तीने सांगितले की तांत्रिक बाबा आपल्या घरी येणार आहेत आणि आपल्या मुलीवर उपचार करणार आहेत, हे शेजाऱ्यांना कुणालाही सांगू नका. अशा प्रकारे लोकांना कळले तर लोक आपल्या घरी येतील आणि आपल्या मुलीचा योग्य उपचार होणार नाही. समीरला माझा मुद्दा चांगलाच समजला होता आणि मी खूप आनंदी होती की आता तरी माझी मुलगी पूर्णपणे बरी होणार आहे. मी माझ्या मुलीला म्हणाली की तू पूर्णपणे बरी झालीस तर आपण दोघी बाहेर फिरायला जाऊ आणि मी तुझ्यासाठी खूप शॉपिंग करेल, तुला चित्रपट दाखवीन, तुला फिरायला घेऊन जाईन. माझे बोलणे ऐकून ती हसायला लागली आणि म्हणाली, आई मला पण सगळं बघायचं आहे, हे जग कसं आहे. मी माझ्या मुलीचे सांत्वन केले आणि म्हणाली की तू पूर्णपणे बरी होशील. माझ्या मुलीची ही इच्छा होती की ती बरी व्हावी आणि सर्व काही स्वतःच्या डोळ्याने पाहावे. आत्तासाठी मी माझ्या नवऱ्याला नाश्त्याचे सामान आणायला सांगितले होते आणि हॉटेलमधून 1-2 प्रकारच्या भाज्याही आणायला सांगितल्या. माझी इच्छा होती की बाबांनी आमच्या घरचे जेवण करावे आणि नाश्ताही करावा. समीरने सामान आणले होते, त्यामुळे आता आम्ही फक्त बाबांच्या येण्याची वाट पाहत होतो. मी माझ्या घराचे दरवाजे उघडे ठेवले होते आणि संध्याकाळी 6:00 बाबा आणि त्यांच्यासोबत एक माणूस आला होता. कदाचित तो त्यांचा चेला असावा. मी बाबाजींना गेस्ट रूममध्ये घेऊन गेली. मी बाबांना म्हणाली, बाबा आधी चहा नाश्ता करा आणि मग जेवण करा. तो हसायला लागला आणि नाही म्हणाला. आधी मी तुमच्या मुलीवर उपचार सुरू करेन, त्यानंतर सर्वजण एकत्र जेवण करू. तुझा नवरा कुठे आहे त्याला पण या खोलीत बोलव. मी समीरलाही घेऊन आली होती. त्यांनी परीला त्यांच्या समोर बसवले होते. मग त्यांनी पिशवीतून 2 कागदाच्या पुड्या काढल्या आणि मला 2 ग्लास साधे पाणी आणायला सांगितले. मी पटकन 2 ग्लास पाणी घेऊन आली.
बाबांनी दोन्ही पुड्या ग्लासात टाकून दिल्या आणि मग ते म्हणाले, आता तुम्ही दोघे नवरा बायको हे पाणी प्या. पाणी पिऊन झाल्यावर तुम्हा दोघांनी तुमच्या मुलीच्या डोळ्यावर फुंकर मारायची आहे. मी हे सर्व एकाच वेळी पिऊन घेतले, पण माझ्या पतीला एकच घोट प्याल्यानंतर घाण वाटत होते. ते म्हणाले, याची चव खूपच खराब आहे. बाबा म्हणाले, हे काय आहे, मी तुमच्या मुलीवर उपचार करण्यासाठी आलो आहे आणि तुम्ही हे पाणी प्यायला नाटक करत आहात. काही लोक तर हे पाणी काय पण काहीही पिऊन घेतात आपल्या मुलांच्या सुखासाठी. मी समीरकडे रागाने पाहिले आणि म्हणाले, पटकन प्या. तो बिचारा असहाय्य झाला. त्याने ग्लास तोंडाला लावला आणि सर्व पाणी पिऊन घेतले. थोड्या वेळाने माझे डोके अचानक जड वाटू लागले आणि मला चक्कर येऊ लागले. माझे डोळे जड होऊ लागले होते आणि मी माझ्या नवऱ्याकडे वळून पाहिले तर त्यांना पण चक्कर येत होती आणि त्यांचे डोके देखील जड वाटू लागले होते. पण तो बाबा आम्हाला पाहून हसत होता. बाबांनी माझ्या मुलीचा हात धरला होता आणि तिथेच उभा होता. तिला त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होता आणि माझी मुलगी आई बाबा म्हणत जोरजोरात ओरडत होती, मला मदत करा. ती हात जोडण्याचा प्रयत्न करत होती. तिने पळून जाण्याचाही प्रयत्न केला, पण बाबांच्या चेल्याने तिचा हात पकडला. बंद डोळे होताना मला एक हैवान दिसत होता आणि मग मी पूर्णपणे बेशुद्ध झाली होती आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता. पण मला महसूस होत होते की माझी मुलगी खूप मोठ्या संकटात आहे. माझ्या मुलीचा ओरडण्याचा आवाज सतत माझ्या कानात येत होता, पण मला काहीच करता येत नव्हते. माहीत नाही मी आणि माझा नवरा किती वेळ बेशुद्ध होतो. शुद्धीवर आल्यावर मी घाबरून उठली आणि ओरडून ओरडून माझ्या मुलीला आवाज देऊ लागली. माझी मुलगी हाताच्या स्पर्शाने माझ्याजवळ आली. मी तिला मिठी मारली. तिची अवस्था खूप वाईट दिसत होती. माझ्या मुलीची अवस्था बघून माझ्या अंगाचा थरकाप उडाला होता. भीतीमुळे माझी मुलगी काही बोलू शकली नाही आणि फक्त रडत होती. माझ्या मुलीचे कपडेही फाटले आणि ती खूप रडत होती आणि खूप घाबरली होती. मी पटकन समीरला उचलले आणि तांत्रिक बाबांना इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु खोलीतून बाहेर आल्यावर बाबा आणि त्यांचे चेले हॉलमध्ये खुर्चीला बांधून बसलेले दिसले. मी माझ्या मुलीकडे पाहिले आणि विचारले, काय झाले बेटा? समीरलाही शुद्धी आली होती. काही वेळाने पोलीसही आमच्या घरात आले. बरेच पोलीस इन्स्पेक्टर आमच्या घरी आले होते. त्यांनी बाबा आणि त्यांच्या चेल्याला अटक केली आणि त्यांच्यासोबत घेऊन निघून गेले होते. राजू पण त्यांच्या मागे उभा होता. मी राजूकडे बघून एकदम घाबरली होती. मी राजूकडे बघून म्हणाली, तू इथे कसा आलास? इथे काय झाले होते? तो म्हणाला, आंटी, काल जेव्हा मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही लोक कुठेतरी जात होता. मी माझ्या बाईकवर तुमचा पाठलाग केला आणि तुमचा पाठलाग करताना मी या तांत्रिक बाबाकडे पोचलो होतो. मी बाहेर तुमची वाट पाहत उभा होतो, पण तुमचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. पण तेवढ्यात अचानक माझ्या घरून फोन आला, त्यामुळे मी माझ्या घरी परत जात होतो. पण हो, मी तुमचे बोलणे ऐकले होते की तुमच्या घरी तांत्रिक बाबा उद्या येतील आणि परीच्या डोळ्याचा उपचार करतील. मी परत माझ्या घरी गेलो. तुम्हा लोकांच्या चांगुलपणाने मी खूप प्रभावित झालो. मी ठरवले होते की मी तुमच्या घरी परत येईन, कारण हा तांत्रिक बाबा चांगला नसून तो एक ढोंगी बाबा होता जो लोकांना लुटायचा आणि तरुण मुलींची इज्जत खराब करायचा. काही दिवसापूर्वी मला कळले की या ढोंगी तांत्रिक बाबाला एका शहरातून फसवणुकीमुळे हाकलून देण्यात आले होते. म्हणूनच मी प्लॅन केला होता की या बाबांनी तुमच्या घरात काही गडबड केली तर लगेच पोलिसांच्या हवाली करेन. म्हणूनच मी भिंतीवरून उडी मारून तुमच्या घरात आलो आणि हा बाबा तुमच्यासोबत जे काही करत होता ते सर्व काही मी पाहत होतो. आणि जेव्हा या बाबाने तुम्हा सर्वांना बेशुद्ध केले होते तेव्हा मी पोलिसांना फोन केला होता. तुम्ही बेशुद्ध झाल्यानंतर हे दोघेही परीसोबत जबरदस्ती करत होते. मी माझ्या एका मित्रासह या तांत्रिक बाबा आणि त्यांच्या चेल्याला पकडून खुर्चीला बांधले होते. देवाने आपल्या परीला वाचवले होते आणि मी परीला समजावत होतो की घाबरण्याची गरज नाही, तिचा भाऊ आता आला आहे. मी तुम्हा सर्वांना शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही लोक शुद्धीवर येऊ शकला नाही. काही वेळाने तुम्ही शुद्धीवर आल्यावर पोलीसही आले आणि दोघांनाही पकडून घेऊन गेले. राजूचे बोलणे ऐकून मी रडायला लागली. मी म्हणाली, राजू मला माफ कर, देव तुझे भले करतील. आज तू आमची इज्जत वाचवलीस आणि माझ्या मुलीचाही जीव वाचवला. राजू म्हणाला,
आंटी, त्या दिवशीही माझे बोलणे तुम्हाला खूप वाईट वाटले होते, पण सत्य तर हे आहे की देवाने काही विचार करूनच परीला दृष्टी दिली नाही. तुम्ही देवाच्या इच्छेला आपली इच्छा बनवा आणि त्यांच्या इच्छेला शरण जावे. तुम्हाला सगळ्यांनी लुटले, पण काय फायदा झाला? अजूनपर्यंत परीला दिसत नाही ना. मी रडतच काळजीपूर्वक म्हणाली, मला आजपर्यंत तुझ्यासारखे कोणीही काही सांगितले नाही. फक्त लोक मला डॉक्टर, बाबा असे सजेशन देत होते आणि मी त्या लोकांचं ऐकत होती. ते जे काही सांगायचे ते करायची, कारण मी एक आई आहे ना, आणि आई आपल्या मुलांच्या आनंदासाठी सर्व काही करू शकते. पण कोणीच मला सांगितले नाही की देवाची मर्जी आपण स्वीकारली पाहिजे. तू मला माफ कर. मी राजूसमोर हात जोडले आणि त्याने पटकन माझे हात धरले आणि म्हणाला, नाही नाही आंटी, असं करू नका. तुम्ही माझी आई आहात. मी देवाची माफीही मागितली होती. माझे पतीही राजूला भेटून खूप आनंदी झाले होते. मग राजूने स्वतःबद्दल सांगितले की त्याची स्मरणशक्ती कशी परत आली. त्याने सांगितले की जेव्हा तो आमच्या घरातून निघाला होता तेव्हा वाटेत त्याला त्याचे आजोबा आणि वडील भेटले होते, जे त्याचा शोध घेत होते. त्यांना वाटले की आपला मुलगा मेला आहे, पण त्यांना त्यांचा मुलगा जिवंत आणि सुरक्षित सापडला. राजूला पाहून त्यांना खूप आनंद झाला. राजूला त्यांच्या घरी घेऊन गेले. हळूहळू राजू सगळ्यांना ओळखू लागला आणि हळूहळू त्याची स्मरणशक्तीही परत आली आणि आता तो पूर्णपणे सामान्य झाला आहे. पण जेव्हा त्याची स्मरणशक्ती परत आली तेव्हा तो आपल्याला विसरला नाही. आपण ज्या प्रकारे त्याचे जीव वाचवले होते त्याप्रमाणे तो आपल्याला आठवत होता आणि त्याला आपल्या घरात जागा दिली. राजूनेही आमची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली. त्यांचं कुटुंब खूप चांगला आणि सुशिक्षित होता. ते खूप श्रीमंत लोक होते. राजूने माझ्या मुलीला आपली बहीण मानले होते आणि माझ्या नवऱ्याने राजूला आपला मुलगा मानला होता. कदाचित आजपर्यंत माझ्या आयुष्यात मुलाची कमतरता होती जी राजूच्या येण्याने भरून निघाली होती. राजू आणि आमच्या कुटुंबातील संबंध खूप चांगले झाले आहेत. आम्ही एकमेकांसोबत खूप चांगले राहतो. माझी मुलगीही राजूशी नेहमी बहिणीसारखी वागते आणि आता माझी मुलगी 20 वर्षाची झाली आहे. राजूच्या काकूला आमची मुलगी परी खूप आवडली होती, म्हणूनच त्यांनी तिच्या मुलाचे नाते माझ्या मुलीला पाठवले होते. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही आहे की ज्या मुलासाठी माझ्या मुलीचे लग्न ठरले तो मुलगा बोलू शकत नाही. दोघांमध्ये एक ना एक उणीव होती म्हणून दोघेही एकमेकांचा आदर करू लागले. मी माझ्या मुलीचे लग्न राजूच्या काकाच्या मुलाशी केले होते. माझी मुलगी तिच्या सासरच्या घरी खूप आनंदी आहे, कारण तिची काळजी घेणारे बरेच लोक आहेत. कदाचित माझ्या मुलीच्या नशिबात लिहिलं असेल की त्या मुलामध्ये काही कमी आहे आणि माझ्या मुलीतही कमी आहे, ज्यामुळे ते दोघांचे नशीब एकमेकांशी जोडले गेले होते आणि त्यामुळेच दोघेही एकमेकांना कोणत्याही गोष्टीवर कधीच कमी समजू शकले नाहीत, कारण दोघेही कोणत्या ना कोणत्या गोष्टीला बळी पडले होते. सध्या दोन्ही मुलांचे आयुष्य चांगले चाललेले आहे आणि माझ्या मुलीचे लग्न झाल्यापासून मी माझ्या मुलीसाठी निश्चिंत झाली आहे, कारण माझ्या मुलीला खूप चांगला सासर मिळाला आहे. तर मंडळी, कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.